ओम नमो नारायणा। बाळू मामांच्या नावानं चांग भलं। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 20 जुलै 2021 मंगळवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी। हिंदू धर्मशास्त्रात आणि विशेष करून महाराष्ट्रातील वारकरी पंथात या आषाढी एकादशीचं खूप मोठं महात्म्य आहे। या आषाढी एकादशीस देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं, कारण या एकादशी तिथीपासून भगवान श्रीहरी श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावरती 4 महिन्यांसाठी निद्रिस्त होतात, झोपी जातात। या 4 महिन्यांच्या काळास चातुर्मास असं म्हटलं जातं। या चातुर्मासात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनेक प्रकारची व्रत, वैकल्य, सण आणि उत्सव आपण साजरे करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे की या आषाढी एकादशीस आपण आपल्या घरातील समस्या दूर करण्यासाठी, विशेष करून ज्या धनसमस्या आहेत किंवा आपल्या इतरही काही समस्या असतील, तर त्या समस्या दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी कोणता उपाय करावा। मित्रांनो, देवशयनी आषाढी एकादशीस आपण सकाळी लवकर उठावं, शुचिरभूत व्हावं। शुचिरभूत म्हणजे स्वच्छ स्नान करावं, स्वच्छ वस्त्र परिधान करावीत आणि त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे आपण आपली देवपूजा करावी। देवपूजा करताना भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या कोणत्याही रूपाची आपण पूजा करू शकता आणि त्यातल्या त्यात जर आपल्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल, विठ्ठलाला आपण एकेरी नावाने हाक मारतो, कारण ती आपली माऊली आहे। तर अशा माऊलींची, विठ्ठलाची कोणतीही मूर्ती असेल तर त्या मूर्तीचं आपण पूजन करावं। जर मूर्ती नसेल तर मनात कोणताही किंतु परंतु न आणता आपण बाळकृष्ण असेल, भगवान श्रीकृष्ण असतील किंवा प्रभू श्रीराम असतील, तिरुपती बालाजी असतील, लक्ष्मीनारायण असतील, अगदी प्रभू श्रीरामांच्या किंवा भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा आपण या दिवशी करू शकता। त्या पूजेचं फळ आपणास नक्की मिळतं। अनेक लोकांना पूजा कशी करावी हे समजत नाही। मित्रांनो, सर्वात आधी आपण ताम्हणामध्ये देवतेची मूर्ती घ्यावी, विठ्ठलाची किंवा कोणत्याही रूपाची मूर्ती घ्यावी आणि तिला पाण्याने अभिषेक घालावा, पाण्याने स्वच्छ धुवावं। जर आपल्याकडे पंचामृत उपलब्ध असेल तर आपण पंचामृताने अभिषेक घालू शकत असाल तर त्या पंचामृताने अभिषेक घालावा। ते नसेल तर अगदी दुधानेसुद्धा आपण अभिषेक घालू शकता। तेही नसेल तर अगदी साधं पाणी घेऊन त्यामध्ये तुळशीची 2-3 पाने आपण टाकावीत। मात्र लक्षात ठेवा, एकादशी तिथी आहे आणि एकादशी तिथीस तुळशीची पानं तोडली जात नाहीत आणि म्हणून एक दिवस आधीच आपण ही पानं तोडून ठेवावी। आणि जर तेही करणं शक्य नसेल किंवा नसतील पानं, तर त्या तुळशीच्या झाडाखाली पडलेली सुकलेली पानंसुद्धा चालतात किंवा यापूर्वी वापरलेली पानंसुद्धा पुन्हा स्वच्छ धुवून ती वापरली तरीही चालेल। मात्र एकादशी तिथी चुकूनही आपण तुळशीची पानं तोडू नका। तर एका तांब्याभर पाण्यामध्ये 3-4 तुळशीची पानं टाकून त्या पाण्याने जरी आपण त्या देवतेच्या मूर्तीस न्हाऊ घातलं तरीसुद्धा चालतं। आणि त्यानंतर आपण आता पा हे अभिषेक करताना किंवा न्हाऊ घालताना ओम विष्णवे नमहा, ओम विष्णवे नमहा, ओम विष्णवे नमहा किंवा ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, यापैकी कोणत्याही मंत्राचा जप आपण करू शकता। अशा प्रकारे देवाला न्हाऊ घातल्यानंतर, अभिषेक घातल्यानंतर आपण देवाची स्थापना आपल्या देवघरामध्ये किंवा स्वतंत्र पाटावरती करावी। त्या ठिकाणी देवाला गंध लावावा, जर काळा बुक्का असेल तर तो लावावा, चंदन अर्पण करावं, हळदी कुंकू लावावं, नैवेद्य दाखवावा। आणि मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा नैवेद्य दाखवताना त्यावरती 2 तुळशीची पानं पालथी घालण्यास विसरू नका, कारण भगवान श्रीहरी श्री विष्णू तुळशीशिवाय, तुळशीपत्रांशिवाय, तुळशीपत्र म्हणजे तुळशीची पानं, नैवेद्य ग्रहण करत नाहीत, भोग ग्रहण करत नाहीत। तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते। भगवान श्रीहरी श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे। मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण ही पूजा करायची आहे आणि या पूजेमध्ये एक मंत्र आम्ही सांगत आहोत। या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप आपण नक्की करा। मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा आपण हरिपाठ केला तरीही चालेल, अत्यंत उत्तम होईल। किंवा अनेकजण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतात की ज्यामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंच्या 1000 नावांचा समावेश असतो। अशा प्रकारे आपण या एकादशीस विष्णू सहस्त्रनाम करू शकता किंवा ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा किंवा अगदी साधं सोपं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, अशा प्रकारच्या मंत्रांचा जप आपण नक्की करा। मनामध्ये भक्तिभाव ठेवा आणि आपली जी इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान श्रीहरी श्री विष्णूंना बोलून दाखवा। मित्रांनो, अत्यंत साधे सोपे हे उपाय असतात। हा जो रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे किंवा कोणताही मंत्र असेल, त्याचा दिवसभर
जेव्हा जेव्हा तुम्हाला लक्षात येईल, आठवण येईल किंवा तुम्हाला म्हणावं असं वाटेल, मनातल्या मनात सुद्धा आपण जप करू शकता. तुमचं आत्मबल वाढेल, तुम्हाला प्रेरणा मिळेल, प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागेल. पैशांच्या समस्या किंवा अधिक कोणत्याही समस्या असोत, त्यातून मुक्ती प्रदान करण्याचं काम भगवान श्रीहरी श्री विष्णू हे नक्की करत असतात. आणि मित्रांनो, जाता जाता एक छोटीशी विनंती करून जातो की आपल्या पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणची एक अन्वी सूरज वाव्हाळ नावाची 16 वर्षांची चिमुरडी आहे आणि तिला एक अत्यंत दुर्धर अशा प्रकारचा आजार झालेला आहे, SMA स्पायनल मसल अट्रॉफी. मित्रांनो, हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे, लाखो लोकात एखाद्यालाच हा होतो. आणि ही 16 वर्षांची चिमुरडी जर तिला 2 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी तिच्यावरती औषधोपचार करण्यात आले नाहीत, एक अत्यंत महागडं इंजेक्शन की जे परदेशातून मागवायचं आहे, त्याची किंमत 16 कोटी रुपये आहे. मित्रांनो, इतकी मोठी रक्कम, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटींच्या वर आहे. जर आपण अगदी 10 रुपये, 50, 100, 200, तुम्हाला जितकी शक्य असेल 1000, 2000 जास्तीत जास्त मदत आपण नक्की करा. स्क्रीनवरती जो QR कोड दिसत आहे तो QR कोड आपण स्कॅन करू शकता. गुगल पे असेल, फोनपे असेल, व्हॉट्सॲप पे असेल, तुम्हाला ज्या ज्या मार्गांनी मदत करणं शक्य असेल नक्की करा. कारण या चिमुरडीच्या हातात फक्त 5 ते 6 महिनेच आहेत. आपल्याला हा 16 कोटींचा निधी गोळा करायचा आहे या चिमुरड्या बाळासाठी. ही वेळ आपल्या प्रत्येकावरती येऊ शकते आणि म्हणून आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करा. माणुसकीकडे पाहून विनंती आहे की अन्वी सूरज वाव्हाळ या 16 वर्षांच्या चिमुरडीचा जीव वाचवण्यासाठी आपण जास्तीत जास्त मदत करा. आपण QR कोड स्कॅन करू शकता किंवा त्या शेजारी एक नंबर दिलेला आहे, हा फोनपे किंवा गुगल पे नंबर आहे, याचा वापर करून सुद्धा आपण ही मदत तिच्या पालकांपर्यंत पोहोचवू शकता. मित्रांनो, हे कोणतंही फ्रॉड नाही आहे, ही कोणतीही चुकीची गोष्ट नाही. सर्व गोष्टी व्हेरीफाय करूनच आम्ही या ठिकाणी बोलत आहोत. विनंती आहे. धन्यवाद. ओम नमो नारायणा.